नमस्कार। आज गुढी पाडवा, नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आज मी जाड्या गव्हाच्या जाड्या रव्याचा शिरा करणार। म्हणजे शिराला लागणारे साहित्य म्हणजे एक वाटी, मोठी वाटी जाडा रवा घ्यायचा गव्हाचा, आणि तो तुपात भाजून घ्यायचा। तुपात मी भाजून घेतलेला आहे, आणि त्याचबरोबर एक वाटी एक बॉल गूळ घ्यायचं, आणि थोडा खवलेला नारळ आणि वेलचीची पूड। हे मी आता तुम्हाला गव्हाच्या जाड्या रव्याचं शिरा करून दाखवणार आहे। 1.5 चमचा घातलेला आहे, आणि हा ही लापसी गव्हाचा जाडा रवा म्हणजे लापसी। 1.5 चमचा तूप घालून हा मी पहिल्यांदा भाजून घेते आहे। जास्त नाही, जरा भाजून घ्यायचा, आणि मग त्याच्यात गरम पाणी थोडं घालायचं। तर हा जरा भाजू दे, हा असा जाडा रवा फुलून घ्यायचा। जास्त करपूत द्यायचं नाही, आता ऑलरेडी फुललेलं आहे। आता एक ग्लास मी गरम पाणी घालतो, आणि जरा असं मिक्स करून घेते। हे असे गरम पाणी घातलेले आहे, जरा रवा लापशी ती शिजायला पाहिजे। आता मी शिजत असतानाच हे गूळ घालते बारीक केलेलं, आणि नारळाचं खवलेला नारळ घालते, वेलचीचे कण घालते चवीपुरतं, जास्त नाही चवीपुरतं थोडं मीठ घालायचं, आणि अशा प्रकारे हा रवा जरा एकजीव करून घ्यायचा। पाणी कमी वाटत असेल तर आणखी थोडं पाणी घालायला हरकत नाही। मीडियम गॅस फ्लेमवर ही लापशी म्हणजे जाड्या गव्हाच्या जाड्या रव्याचा शिरा आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने नाश्त्याला हा शिरा केलेला करते आहे। मी लापसी केलेली आहे, थोडे मनुका घालून घेते आणि मिक्स करून घेते, असं एकजीव करून घेते। अशा प्रकारे ही लापसी झालेली आहे, गॅस बंद करून घेते। अशा प्रकारे ही लापसी म्हणजे गव्हाच्या जाड्या गव्हाच्या जाड्या रव्याचा शिरा झालेला आहे। एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्ही ही केव्हाही झटपट अशी करून खाऊ शकता, लहान मुलांना पण खायला देऊ शकता, आणि काजू पण तुम्ही काजू बदाम बारीक करून घालून शकता, कारण प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। ही जर लापसीची शिरा जाड्या रव्याचा शिरा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, आणि योग्य तो कॉमेंट्स लिहा। धन्यवाद।